अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकार बांधील आहे या शेतकऱ्यांना पूर्ण नव्या दरानं मदत दिली जाईल अशी ग्वाही संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली या सरकारनं नियमानुसार अवकाळी पावसाचा समावेशही एनडीआरएफच्या मदतीत करण्यात आल्यामुळे त्याप्रमाणे मदत दिली जाईल असं पाटील यांनी सांगितलं राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं सरसकट नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी आज विधानपरिषदेत विरोधकांनी केली त्याला पाटील यांनी उत्तर दिलं आणि दुष्काळ यालाच एनडीआरएफ एसडीआरएफ लागत होता त्यात अवकाळी टाकलं आणि त्यामुळे अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा वेगळा नोटिफिकेशन काढावं लागत नाही तरीही ते इमिजिएट निघाले पंचनामे झाले अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाच्या बाबतीमध्ये नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारला वेगळा निर्णय करावा लागणार नाही अवकाळीसाठी वेगळे पंचनामे करण्याची सूचना देण्याची आवश्यकता नाही हे कलेक्टरने सांगितल्यामुळे आपण मांडेपर्यंत हे सगळे पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि याची याच रेटने हा जो नवीन रेट आला त्या रेटने नुकसान भरपाई दिली जाईल असं असं मी या निमित्ताने घोषित करण्याची आवश्यकता नाही ते आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला होता शेतकरी मोठ्या संकटात आहे उरलेल्या पिकांवर रोगराईची शक्यता असून राज्य सरकारनं तातडीनं मदत देण्याची मागणी दानवे यांनी केली काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी नुकसान भरपाई देण्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी तसंच तातडीची मदत म्हणून नुकसानीची पन्नास टक्के रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे शेकापचे जयंत पाटील यांनीही या मागणीला अनुमोदन देत पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली छत्रपती संभाजीनगर इथं औरंगजेबाचं उदात्तीकरण करत काहीजण उपोषण करत असल्याचं प्रकरण सरकारनं गांभीर्यानं घ्यावं असे निर्देश उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिले